दर्यापूर तालुक्यातील येवदा परिसरात बऱ्याच दिवसापासून दंडी मारून बसून असलेला वरुण राजा जोरदार बरसल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसून आले. शनिवारी 10 जुलैला सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून 30-40% शेती पावसाखाली आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती मोठ्या प्रमाणात बिकट झाल्याचे दिसून येत आहे. तसेच येवदा गावांमध्ये सुद्धा नागरिकांच्या घराचे नुकसान झाले आहे. लेंडी नाल्याचे पाणी गावात घुसल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी घुसले व रस्त्यावर असलेले किराणा दुकानाच्या मालाची सुद्धा नासाडी झाली. येवदा ते अकोट रोड बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाली होती. बऱ्याच नागरिकांना जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली, कारण येवदा ते अकोट रोड वर सुरू असलेल्या पुलाचे बांधकाम अद्याप पर्यंत झाले नसल्यामुळे व बांधकाम ठेकेदाराचा हलगर्जीपणा असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ठेकेदाराने आपल्या फायद्यासाठी पुलाच्या बांधकामाच्या जवळ पाणी अडवल्याने बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे येवदा गावातील बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. तरी यावर ठेकेदाराने लवकरात लवकर पुलाचे बांधकाम करून नागरिकांच्या समस्या सोडवाव्या व अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी सुद्धा यावर लक्ष केंद्रित करावे अशी नागरिकांची मागणी आहे. रामेश्वर माकोडे, विदर्भ न्यूज, येवदा.